पहिला बॉल फुल टॉस आणि या बॉलला पाठवला सीमारेषेच्या पार, षटकार चुकीला माफी नाही। वाट पाहत होते खराब चेंडूची। अनंत वाघ ज्या पद्धतीने या अगोदर देखील त्यांनी एक षटकार खेळला होता त्यावेळेला देखील ओरपी चेंडू कमी गतीचा होता, यावेळेला फुल टॉस होता आणि या फुल टॉस बॉलला सिक्सरच्या फुल टॉस बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय। सिक्सरच्या बॉलवर सिक्सर येतोय, आणखीन एक फटका अनंत वाघ मॅगीच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने लांब लचक फटका सीमारेषेच्या पलीकडे षटकार। अनंत वाघ इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळतात। आणखीन एक षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। धावसंख्येची गती जी कमी होती ती आता उसळी घेताना पाहायला मिळते। अनंत वाघ इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळतात। संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 32 धावा 3 षटकामध्ये, म्हणजे या षटकाच्या सुरुवातीचे दोनही चेंडू षटकारामध्ये परावर्तित केलेत। मी अगोदरच म्हटलं होतं एक षटक देखील काफी असतं मॅच मध्ये येण्यासाठी। हे रबर बॉल क्रिकेट आहे, हे पावसाळी क्रिकेट आहे। इकडे बॅटिंग करणं सोपं नसतं, बॉलिंग करणं सोपं नसतं किंवा फिल्डिंग करणं देखील सोपं नसतं। प्रत्येकाला कसरत करावी लागते। पाऊस असतानाचं चित्र वेगळं असतं, पाऊस नसतानाचं चित्र वेगळं असतं। अखूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार, षटकार बॅक टू बॅक 3 षटकार अनंत वाघ मॅगी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात। मिस्टर 360 मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू नाव अनंत वाघ मॅगी, आणि त्याचमुळे त्या स्वतःचं स्पोर्ट्स शॉप आहे आणि त्याला नाव देखील मिस्टर 360 या नावानेच त्यांनी ते ओपन केलं आहे। हां पारितोषिक आपण किती आहे एकत्र मारले तर नीट बघा काय ते। ओहो आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। अप्रतिम आणि षटकार हॅट्रिकचं जे कमिटीच्या वतीने पारितोषिक होतं 500 रुपयाचं अनंत वाघ यांना ते मिळालंय। पाहूया जर चौथा षटकार तर मारलाय स्पोर्टी सॅक, कमी गतीने चेंडू यावेळेला टाकला होता, व्हेरिएशन केलं, चतुर गोलंदाज आहेत। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील एक धाव आहे का मंदार मंदार सर, हा एक धाव घोषणकीत क्षेत्रात चेंडू जातोय। या स्पर्धेतील काही वैयक्तिक पारितोषिकं आहेत आणि ती कमिटीच्या वतीनेच असतील। या वेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू। या स्पर्धेतील